सुनंदाई कृषी उद्योग। आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेलं रसायनविरहित लाकडी घाण्याचं 100% शुद्ध आणि सात्विक खाद्यतेल मिळेल, तसेच इतर कृषी उत्पादनं मिळतील। आमचा पत्ता: सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर नजीक, कुडाळ। संपर्क: 98 69 27 43 19। तेव्हा सात्विक खा, दीर्घायुषी व्हा। नमस्कार, आपण आता आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा सुनंदाई कृषी उद्योग या लाकडी तेल घाण्यामध्ये, आणि याच लाकडी तेल घाण्याला भेट देण्यासाठी खास देवगडहून महिला या ठिकाणी कुडाळमध्ये उपस्थित आहेत। काही महिला वर्ग आपल्या सोबत आहे। मॅडम, काय सांगाल, लाकडी तेल घाण्याला तुम्ही आताच व्हिजिट केलंय, नेमकं कसं वाटलं तुम्हाला? बरं वाटलं, म्हणजे आम्ही देवगडवरून इथे कृषी तर्फे सहलीला आलो आहे, आणि जे तेल घाणं आम्हाला म्हणजे ते बरं वाटलं, इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातनं बरं आहे। म्हणजे आता म्हणजे 2 लाखापर्यंत म्हणजे 1.5 लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीला हे बरं पडेल। आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे हे आहेत, म्हणजे बदाम किंवा तेल वगैरे आहेत, त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारची तेलं कशी येतात ती इथे आम्हाला इथे त्या सरांनी मार्गदर्शन वगैरे छान प्रकारे केलं। बरं, यापूर्वी सुद्धा तुम्ही लाकडी तेल घाण्याला भेट दिली असेल, ते पूर्वीचे तेल घाणे आणि आताचा हा लेटेस्ट तेल घाणा नेमका काय फरक आहे, कसं वाटतं? पूर्वीचे तेल घाणे वगैरे म्हणजे नुसते म्हणजे लाकडी होते, आणि आता त्याच्यामध्ये काय नाही काय म्हणजे प्लेटी तयार झाल्या आहेत किंवा हे असं म्हणजे खूप प्रकारचे, हा मोटर, आता मोटर वरती झाले आहेत। बरं, फक्त तेलच नाही, इतर ज्या महिलांसाठी जेवण बनवायला ज्या उपयुक्त वस्तू असतात त्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, नेमकं काय काय खरेदी केलं? खरेदी आम्ही आता इथे वेगवेगळ्या प्रकारची तेल, बदाम तेल घेतलेलं आहे, काजूचं तेल वगैरे आता या महिलांनी सगळ्यांनी घेतलेलं आहे, आणि त्याच्यातनं हे तेल म्हणजे बाहेर जे काय बाजारात येतं तेल आणि ह्या तेलामध्ये खूप फरक आहे, सरांनी सांगितलं। म्हणजे शरीराच्या दृष्टिकोनातनं म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातनं हे घाण्यातलं तेल अतिशय चांगल्या प्रकारे आहे। जसं माझं प्रोडक्ट सुनंदाईचं आमचं शेंगदाण्याचं आहे, नंतर तिळाचं आहे, करडईचं आहे, सूर्यफुलाचं आहे, प्रत्येक माझ्याकडे मी 10 प्रकारचे तेल घालतो, ते सूर्यफूल पण तसंच आहे। आम्ही चांगलं बी वापरतो, चांगलं सीड वापरतो, चांगल्या क्वालिटीचं, तसं ह्याचं तिळाचं पण माझ्याकडे तीळ आहे, सफेद तीळ, काळा तीळ पण आम्ही खातो, नंतर खोबऱ्याचं आपल्या इकडचं कोकणातलं म्हणजे प्रश्न अमृत फळच आहे, ते अमृतच आहे, आणि शेंगदाणा आपण मी आणतो, शेंगदाणा हा आपला गुजरातवरून येतो, माझा शेंगदाणा बघा, आहे जरा दाखवा इथं शेंगदाणा, हा शेंगदाणा बघा तुम्ही बघू शकता, ते बघू शकता शेंगदाणा, बघा हा शेंगदाणा तुम्ही घरी ना वापरत, आपण कोण घरी वापरत नाही, बघू शकतो, हा शेंगदाणा फक्त तेलासाठी आहे, तेल तेलाचाच आहे, आणि हा जरा महाग पण आहे, म्हणून तुम्हाला बघायचे म्हटलं मी विकतो तेल नाही विकतो, मी क्वालिटी विकतो, लोकांना चांगलं काहीतरी खायला द्यायला पाहिजे म्हणून मी ते घेतोय, कळलं का? हा शेंगदाणा जो आहे, मला विकून द्या, हा शेंगदाणा जो आहे हा मी गुजरातवरून मागवतो, हा मला 140 रुपयाला होलसेल मी करतो, 140 रुपये किलो घाण्यामध्ये, ज्या 2.5 किलो शेंगदाणा टाकतो, 2.5 किलो हा गव्हर्नमेंटचा रेशो आहे, हे जे लाकडी घाणा वगैरे हे जे पूर्ण जो ग्रुप आहे त्यांनी सगळं 2.5 किलो शेंगदाणा मी याच्यात जेव्हा टाकतो घाण्यामध्ये, 2.5 किलो त्यावेळेस 900 ml ते 1000 ml आपले म्हणजे 900 ml ते 1 लिटर, 1000 ml म्हणजे 1 लिटर मला तेल मिळतं, 140 प्रमाणे 2.5 किलोची किती झाली, 140 140 180 350 नंतर माझं माझं प्रोडक्टचं नाव हे काय म्हणतो ब्रँड माझा, आणि आपलं ते कमिशन वगैरे देऊन आपण द्या, आता एवढा मोठा बिझनेस मध्ये मला 22 रुपये मला काय पाहिजे,
हे सगळं मिळून आम्ही वरती 100 रुपये म्हणा लागतात. 140 रुपये, 340 रुपये, 350, 450 रुपये हे मिळत. बरीचशी लोक जे आहेत शेंगापासून काढतात, बरीचशी लोक शेंगापासून, शेंगा जास्त ना, शेंगापासून काढतात, शेंगापासून तेल निघतं. पण ती क्वालिटी निघत तर ही क्वालिटी आहे. हे प्युअर शेंगाचं तेल आहे, ते शेंगाचं तेल आहे. शेंगाचं तेल तुम्हाला स्वस्त मिळणार मार्केटमध्ये 250 रुपये पासून ते 300-350 रुपये पासून मिळतं. प्रत्येकाचा रेट वेगवेगळा आहे. पण मी तुम्हाला एक हे सांगितलं, भाव 140 रुपयाचा मी घेतो आणि मी लोकांना क्वालिटी देतो, तसं प्रत्येकाचं आहे. म्हणजे करडई म्हणा, सूर्यफूल म्हणा, तीळ म्हणा, तीळ त्याचा तुम्हाला संक्रांत झाली आता तुम्हाला तीळ, तिळाचं तीळ तुम्हाला माहिती आहे, भाव तुम्हाला माहिती आहे किती आता होता. कोणी घेतलं का तीळ, तीळ घेते का कोणी? डाळूमरवाल्या घरात घेतले हा नदी 260 रुपये किलो आहे. मी सांगतो तुम्हाला दुकानाचा रेट, दुकानात 280 ते 260 रुपये आहे. काळा तीळ 280 रुपये किलो. पूर्ण 100% आम्ही महाराष्ट्रापर्यंत सहकारी करून घेतो. त्यासोबत तुम्हाला उद्या आता बिझनेस मला करायचा असेल, चालू करायचा असेल नवीन कोणा, तर त्याची पूर्ण माहिती मी देतो. आणि मशीन आणण्यापासून ते तुमचं सेटअप उभा करायपर्यंत आम्ही तुम्हाला मदत करू शकतो, करू शकतो, मी करतो. त्याचा आणखी दुकान आम्ही तर काही केलेलं आहे. आता मला नाही म्हटलं तरी ह्या मार्च मे मध्ये मला 2 वर्ष पूर्ण होते. मी चुडजी सर या ठिकाणी आहेत, मी चुडजी सरांकडे येतोय. सर काय सांगाल, सुनंदाई कृषी उद्योग नावाचं एक छोटंसं रोपटं आपण कुडाळमध्ये राहुलो होतं, ते रोपटं आता हळूहळू आकार घेतोय. देवगडहून एवढ्या लांबून या रोपट्याला भेट देण्यासाठी महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे अभ्यास वर्ग दौऱ्याच्या निमित्तानं. काय सांगाल, कसं वाटतंय नेमकं आज? नाही खरंच आम्हाला म्हणजे आता एवढ्या लांबून महिला सर्व आल्या आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, शेतकरी वर्गच आहे हा. आणि माझं पहिल्यापासूनच आहे की मी ज्यावेळेस घाणा हा चालू केला तर जे नैसर्गिक माझी जी उत्पादन आहेत ती जी मी विकतो ती आपल्या इकडच्या शेतकऱ्यांकडनंच मी हे सगळं घेतो, बाहेरच्या कोणाकडनं घेत नाही. म्हणजे उकडा तांदूळ आहे म्हणा किंवा कुळीत आहे म्हणा, नाचणी आहे म्हणा, किंवा येऊन खोबरंही, खोबरं पण मी पूर्वी लांबून केरळा किंवा कर्नाटकमधनं मी घेत होतो सुरुवातीला ज्यावेळेस मी घाणा चालू केला. पण आज मी चांगल्या भावामध्ये आणि त्या लोकांनाही चांगला भाव मिळतो आणि मलाही चांगला भाव मी आता इकडच्या शेतकऱ्यांकडनं हे खोबरं घेतो. आणि असं मला चांगला रिस्पॉन्स आहे, इकडची लोक मला खूप चांगला आता म्हणजे आज नाही म्हणलं तरी गेल्या मे महिन्यात म्हणजे आज ह्या मे महिन्यात मला 2 वर्ष होतील पण या 2 वर्षाच्या आसपास मला खूप चांगली लोक ह्या मला मिळाले. खूप लोकांनी मला खूप चांगलं म्हणजे मार्गदर्शन पण केलं, तुम्हाला कसं चालू करायचं आहे, काय करायचं आहे. आमचं तेलही खूप लोकांना आवडलं, माझं तेल मुंबईपर्यंत जातं, आता मुंबईलाही माझं तेल आता भरपूर प्रमाणात जातं. मी 10 प्रकारची जी तेल काढतो दाहीच्या दाही तेलाला चांगला माझा रिस्पॉन्स आहे. आता त्यात प्लस मी आता एक एरंडेल तेलाचं पण मी तेल मी आता विकत घेतो. सध्या काय मी एरंडेल तेल मला मिळत नाही म्हणजे त्या बिया मिळत नाही, पण ते तेल मी आता ते पण मी काढणार आहे. पण सध्या मी दुसऱ्या एका अहमदनगर माझे मित्र आहेत त्यांच्या घाण्यात काढलेलं तेल आपण एरंडेल तेल पण आपल्याकडे घाण्याचं मिळतं असं. पण मला खूप आनंद आहे की आज नाही म्हटलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे देवगडमधनं आज मला आमच्या घाण्याला भेट द्यायला आल्या, खूप आनंद झाला. पण आणि मला बरे वाटतंय. पण सगळ्यांना धन्यवाद, तुम्ही मला माझ्या घाण्याला भेट देऊन मला तुम्ही चांगलं हे म्हणजे काय म्हणतात पुढाकार घ्यायला दिलं तर मला त्यात बरं वाटलं, मला आनंद वाटला, मला धन्यवाद. एकदम छान माहिती दिल्याबद्दल आम्हाला पण खूप बरं वाटलं आणि तेलाबद्दल घाण्याच्या तेलाबद्दल खूप माहिती मिळाली. त्याबद्दल आम्ही पण आम्ही 12 महिने खोबऱ्याचं तेलच वापरतो पण आम्हाला तेल काढून कुठे मिळत नव्हतं, हे आता घाणा इथे आहे समजलं. आम्ही तुम्हाला केव्हाही काढून देऊ शकतो. मी पुन्हा तुमच्याकडे येतोय. आजच्या दिवशी ग्राहकांना नेमकं काय आवाहन करा? ग्राहकांना आवाहन असं आहे की मी कुठल्या कंपनीबद्दल किंवा कोणाबद्दल असं बोलत नाही, पण हा जे मार्केटमध्ये तेल मिळतंय भेसळयुक्त ते खाऊ नका. आपल्या कुटुंबात आज सर्व काय जे आपल्या बायकाच आपल्या घराच्या सर्व प्रमुख आहेत, म्हणजे जेवण वगैरे जे आहे आपण तुम्ही बायकाच सर्व जेवण बनवता आणि आमच्या अख्ख्या कुटुंबाला तुम्ही जेवायला देता. पण माझं सर्वांना असं सांगणं आहे की तुम्ही लाकडी घाण्याच्या तेलापासून जे म्हणजे लाकडी घाण्याचे तेल बनतं तेच तेल तुम्ही खायला सुरुवात करा. हे बाजारात जे भेसळीचं तेल मिळतं ते खाऊ नका, तुम्हाला 100% आजार होतील. ह्या तेलाने तुम्हाला हळूहळू तुम्हाला चांगला याच्यात रिस्पॉन्स मिळेल, म्हणजे चांगलं तुम्हाला याचं आरोग्याला तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं सुधारू शकतो ह्या तेल खाणं. माझं स्वतःचं आरोग्य आता बरंचसं चांगलं झालेलं आहे कारण मी आता 1.5 वर्ष जवळजवळ हे तेल खातो. मला डायबिटीज आहे,
ब्लड प्रेशर आहे, पण आता मी सध्याच्या आजच्या तारखेला मग सगळं बरोबर नॉर्मल सगळं आहे माझं. आता मला खूप त्रास होत होता, पण हे तेल खाल्यापासून मी स्वतःही खूप चांगला आहे. आणि आज माझे जे कस्टमरच आहेत जे मुंबईपासून ते आज कुडाळ शहरात पण तेही माझ्यावरती खूप खुश आहेत, कारण माझ्याकडनं आज 200 ml तेल घेऊन जात होते कमीत कमी, आज 5 लिटर डब्बे माझ्याकडनं किती घेऊन जाते प्रत्येक महिन्याला. धन्यवाद. बरं, तुमच्याशी संपर्क साधायचा असेल कसं साधायचा, किंवा इकडे नेमकं यायचा पत्ता कसा कसं यायचं इकडे? माझं सुनंदाई कृषी उद्योग लाकडी तेल घाणं आहे, आणि हे तेरसे कंपाऊंड म्हणजे कुडा MIDCच्या समोर, MIDCचं ऑफिस आहे त्या समोरच माझं लाकडी घाण्याचं उद्योग आहे. तुम्हाला कधी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत आम्ही इकडे अवेलेबल असतो. तुम्ही आलात खोबरं आम्ही फक्त लोकांचं काढून देतो. तुम्ही कोणी खोबरं घेऊन आलात तर आम्ही 30 रुपये ह्या किलो मागे घेऊन आम्ही तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं तेल आम्ही काढून देतो, तेही लाकडी घाण्यातच. आम्ही बाकी कुठलं माझ्याकडे कुठलेही लोखंडी घाणे नाही. लाकडी घाण्याचं तेल हे 40 डिग्रीला असतं, लोखंडाच्या घाण्याचं तेल हे 90 डिग्रीच्या वरती जातं, त्यामुळे लाकडी घाण्याचं तेल नेहमी चांगलं. सर, ग्राहकांना संपर्क साधायचा असेल तर पुन्हा एकदा मोबाईल नंबर आपला सांग. माझा मोबाईल नंबर आहे 9869274319. दुसरा नंबर आहे 9082926038. आणि माझ्या मिसेसचा नंबर आहे 9869276909. ह्या 3 मोबाईलवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि आम्ही तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करू. धन्यवाद. तेव्हा उत्तम आणि सुदृढ आरोग्यासाठी आजच सुनंदाई कृषी उद्योगला भेट द्या. सात्विक खा, दीर्घायुषी व्हा. राजेश हेदळकर सह चिन्मय घोगळे, कोकणशाही, कुडाळ. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.